जी टी मराठी नावा नावागडी नव्हा राज्य चौदा सप्टेंबरच्या भागामध्ये राघव आनंदीला ऑफिसमधून बाहेर काढतो आणि त्याला एवढं वाईट वाटतं की तो घरी जातो आणि आनंदीची माफी मागतो तेव्हा आनंदी त्याला म्हणते मला पण माफ करा मी तुम्हाला समजून घेतलं नाही आणि नको नको ते विचार तुमच्याबद्दल करत बसले मला वाटलं तुम्हाला मी आवडतच नाही तेव्हा राघव म्हणतो आनंदी असा विचार पण करू नको आपल्या दोघांच्या वयामध्ये जरी फरक पडत असला तरी मी तो मध्ये येऊ देणार नाही आणि त्याची झळही तुला पोचणार नाही या राघवच्या समजूतदारपणामुळे आनंदी त्याच्याकडे बघतच बसते नेहमीप्रमाणे राघव बेडरूम मध्ये येतो आणि त्याचं पांघरून गोळा करत असतो ते, ते बघून आनंदी विचारात पडते आणि तिला म्हणायची हिंमतच होत नाही की तुम्ही इथे झोपा तो जायला लागतो तेव्हा ती मोठ्या हिमतीने म्हणते अहो राघवच्याही मनात काहीतरी वेगळंच चालू असतं तेव्हा तो मागे बघतो म्हणतो काय झालं हे विचारताना त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो आनंदीच्या मागे मात्र रामा उभा असते आणि रामा म्हणते तुला वाटतं ना त्याने इथं असावं म्हणून मी नाही होऊ देणार आणि रागाने लॅम्प फोडते त्या आवाजाने आनंदी एवढी घाबरते की तिला सावरण्यासाठी रागो मागे येतो आणि त्याचा तोल जातो आणि ते अजूनच जवळ येतात रामा हे बघून मात्र हैराण होते ती दोघांना दूर करायला जाते पण तिच्या ह्या कृत्यामुळे ते अजूनच जवळ येतात आनंदीला सुलक्षाने सांगितलेलं असतं फक्त डबे करत बसू नको हे डबे करण्याने काहीच होत नाही नाहीतर बसशील आयुष्यभर डबे करत आणि नेऊन दिशील ऑफिसमध्ये आणि मी किती चांगली आहे चांगली आहे या दाखवायचा प्रयत्न करत बसशील आणि हे सासूचं बोलणं आनंदीला पडतं आणि ती राघवला थांबवते दोघं एकत्र ये येऊ नये म्हणून रमन एवढे प्रयत्न केलेले असतात पण आता मात्र तिच्या चुकीमुळेच दोघं एकत्र ये येतात तर तुम्हाला काय वाटतं आनंदीला राघवचं प्रेम मिळेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद